हॅलो फ्रेंड्स, मी रोहिणी केंजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते गृहिणी कट्ट्यावरती. आज आपण पाहणार आहोत अत्यंत पौष्टिक अशी आणि हेल्दी सोया चिलीची रेसिपी. चला तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे हे आपण पाहून घेऊया. सोया चिलीसाठी लागणारे साहित्य: कॉर्नफ्लॉवर, शिमला मिरची, कांदा, मिरची, लसूण आणि अद्रक ह्याची पेस्ट, डार्क सोया सॉस, शेजवान चटणी, टोमॅटो केचप, सोया बॉल्स. 5 मिनिटांसाठी हे सोया बॉल आपल्या साध्या पाण्यामध्ये भिजत ठेवा. एका टोपामध्ये साधारण 1.5 ग्लास पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये 1/2 चमचा मीठ टाका आणि ते पाणी गरम करून घ्या. ह्या सोया बॉलना कमीत कमी 1 उकळी आपण येऊन द्यायचे. सोयाबीन पाण्यामध्ये चांगला शिजलेला आहे, तो आता आपण पाण्यामधून काढून घेऊया. सोयाबीनमध्ये असं दाबून दाबून आपण प्रेस करून ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. गरम पाण्यामध्ये शिजवल्यामुळे सोयाबीनमधला एक खवटपणा असा निघून जातो आणि सोया चिलीला एक छान टेस्ट येते. ऑफ कर. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे, तोपर्यंत आपण सोया बॉल्सला हा सोया सॉस, डार्क सोया सॉस वापरलेला आहे, डार्क सोया सॉस लावून घेऊया. त्याचबरोबर थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पीठ हे मी ह्याच्यात टाकून घेते आणि ह्याचं आपण कोटिंग करून घ्यायचं आहे. कोटिंग केलेले बॉल्स आता आपण तळून घेऊयात. किती छान असं भाजलं गेलेलं आहे, एकदम कुरकुरीत असं भाजलं गेलेलं आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे मी तेल घालून घेतले. त्याच्यामध्ये सर्वप्रथम मिरची, आलं आणि लसूण त्याची पेस्ट टाकून घेऊया. कांदा कांदा चांगला उसळ भाजल्यानंतर शिमला मिरची टाकून घ्यानंतर
गैस की फ्लेम बारीक हो आता एक चमचा सोया सॉस चिंग चाइनीज चटनी टोमेटो केचप दोन चमचे हे सगळं टाकून चांगलं हलवून घ्या। याच्यामध्ये आता आपण हे सोया बॉल टाकून घेऊया। चांगलं हलवून घ्यायचं। दोन चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर पाण्यात चांगली विरघळून घेतले। आता हे आपण ह्याच्यात टाकूया। सोया चिलीची रेसिपी पूर्ण झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेलची घंटी प्रेस करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।